सणासाठी गेले होते आणि यष्टा बंद असल्यामुळे माझे मिस्टर मला तिकडे घ्यायला आले. ते म्हणे यष्टा बंद येतं, मग मी घ्यायला येतो. आणि मला ते घ्यायला आले, आम्ही तिथून निघलो. आणि संध्याकाळच्या 7:30 वाजता चौसाळ्याच्या तिथं तिघ जण माणसं होती, त्यांनी अशी गाडी अडवली. गाडी अडवली आणि ते म्हणले पटकन खाली उतरा म्हणले. आणि ते तिघांनी पण चाकू दाखवला आणि आम्हाला दोघाला खाली लोटलं. माझा मुलगा इतका रडत होता, आई आई करून गेली. त्यांनी आम्हाला तिघांना खाली लोटलं आणि म्हणले लगेच सोनं दे. मी कानातले दिले काढून, गळ्यातलं मिनी जॉइंटन होतं ते पण दिलं काढून. आणि सगळे आमच्या पिशव्यातले सगळे घेऊन गेले आणि ह्यांना पण मारत होते ते. आज जर यष्टी जर चालू असती तर आज ही माझ्यासोबत घटना घडली नसती. आज आमचं सोनं गेलं नसतं, आम्हाला मारलं पण नसतं त्यांनी. मला काही केलं नाही त्यांनी, तेवढं सगळं घेतलं त्यांनी, लगेच ते निघून गेले. पण ते जर त्यांच्या जास्त रागात आम्हाला जर त्यांनी मारून टाकलं असतं तर कोण बघायला होतं तिथं? लेकरात कुणी काय झालं असतं सांगा ना. म्हणून माझ्या शासनाला कळकळीची विनंती, हात जोडून लवकरात लवकर ह्यांचा संप मिटावा, ह्यांच्या मागण्या रास्त येतं, लवकरात लवकर ह्यांना न्याय द्या. आणि ही गोष्ट, ही दुर्घटना फक्त माझ्यासोबतच नाही झाली, असे किती कळ लोक असतील येष्ट्या बंद असल्यामुळं मोटरसायकलवर किंवा स्वतःच्या खाजगी वाहनांनी येत असतील. आणि हे लोकांना माहीत असते की सध्या येष्ट्या बंद येतं दिवाळीच्या सणामुळं, लोक इकडे तिकडे गावाला गेले तर त्यामुळं ते लोक येण्याचं बघायला आलेत आपल्या गावाकडं. आणि ह्या लोकांना माहीत असल्यामुळं तर त्याच संधीचा फायदा घेऊन असं त्यांची लूट करायला आलेत. ह्याच्या पलीकडे अजून काय करत असेल ते त्यांनाच माहिती आहे.